विराट भाऊ बडके असे विराट भाऊ बडके आखाड्यात आलेले आहेत. त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी आखाड्यात आलेले आहेत विशाल भाऊ शेलार आणि कुस्ती लागते मोहिन पटेल. हातवरती करा कुर्डुवाडी कुस्ती सम्राट असलम काजीचा बट्टी पट्टूची कुस्ती लागते अंकिता फाटले आणि आराधना नाही अंकिता हात उपस्थित त्यांचं हार्दिक स्वागत. वहिनींना विनंती कुस्ती लावण्यासाठी आवाजाची कुस्ती लागते अंकिता फाटले नऊ तारखेला इचलकरंजीचं मैदान तिने गाजवलं आणि आराधना नाही. ही राष्ट्रीय विजेते महिला तारा राणी केसरी कुस्ती स्पर्धा गाजवली अकलूची आणि महिला तारा राणी केसरी झाली आणि योग्य टायमिंगला टाळी वाजवायला लागली आणि वहिनी साहेब कुस्ती लावण्यासाठी येत आहे. कुस्तीला प्रारंभ होतोय भव्य आणि दिव्य असं मैदान. युवराज सागर एकच म्हणे या ठिकाणी ज्यांनी शाहिरी चालत सादर केली ते युवा शाहीर रणजित कांबळे यांचा सन्मान या ठिकाणी माननीय रणजित जाधव साहेबांनी करावा सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन अशी मी त्यांना विनंती करतो आहे. हो द्या रणजित दादांच्या हस्ते रणजित सरांचा सन्मान होईल आणि वहिनी साहेब आणि त्यांच्या सर्व सहकारी आखाड्यावरती येत आहेत कुस्ती लावण्यासाठी. एक महिला कुस्तीगीरांची कुस्ती लागते महिलांवरती जरा पुढे उभं राहिलेले फिरते राहत आहे का अमोल जरा फिरते राहा साधी कुस्तान थोडे फिरते राहा. तगडी कुस्ती अंकिता फाटले विरुद्ध आराधना नाही अशी कुस्ती लागते. रणवाद्याचा निनाद तिकडे मोहित पटेल आणि आनंद जाधव कुस्ती चालू आहे. नंबर एकच्या कुस्तीचे पैलवान पृथ्वीराज पाटील आणि भारत मधले तयारी करून चला आणि मोहिन पटेलनी कब्जा घेतला. या मोहिन पटेलचा मामा असलम काजी ज्या असलम काजीची आणि नरसिंग यादवची याच मैदानवरती 2007 कुस्ती लागली होती. त्यावेळेचे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या शुभास्ते या खासबाग मैदानवरती नरसिंग यादव आणि असलम काजी अशी कुस्ती गाजली होती. गोकुळज्योत केसरी कुस्तीला सुरुवात प्रशांत शिंदे कुस्ती चालू झाली. अरुण बोंगाळे राघव ठोंबरे संग्राम पाटील उमेश चव्हाण आपण तयार राहायचा या दोन कुस्तीचे पहिला आपण आखाड्यावरती यायचा आहे. दोन रणरागिणी आणि वाघिणी लढाई लागलेले आहे. पलीकड पंचाचा निर्णय अखेरचा असणार आहे. दिलाने धारसाने लढावं लागत आणि पंत मारुती भाऊ जाधव पंच म्हणून तिथं सतर्क आहे. मोतीबाग तालवीचे पैलवान भाऊ जाधव टायगर पैलवान ग्रुप च्या माध्यमातून अनेक पैलवानला आश्रय दिला. खऱ्या अर्थाने अनेक पैलवानच्या पाठीशी खंबीरपणे उभा असणारे मारुती भाऊ जाधव पंचायत आणि एक चाक लावण्याचा प्रयत्न होता मोहिन पटेलचा. आनंद जाधव सतर्क एक चार बच गयो करा टाळ्या टाळ्या करा टाळ्या करा जीएसटी टॅक्स काही लागत नाही करा जरा टाळ्या टाळ्या केल्याने समोरच्याला प्रोत्साहन मिळत आणि आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण होते हे योगात सांगितले. टाळ्या खरंच चला दोन्ही पण त्याच्यामुळे जबरदस्त मैदान पैलवान संग्राम भाऊ कांबळे दोन महिन्यापासून यासाठी हातात चालू होता. युवराज सोहम या ठिकाणी युवा नेते माननीय सुमित भाऊ पवार यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आपण सर्वजण टाळांच्या गजरामध्ये त्यांना शुभेच्छा देऊया. माननीय सुमित भाऊ पवार आप जीव हजारो साल साल के दिन हो 50,000 खराखर ही किमिया हे कसब हे कौतुक लाल मातीचा आहे. तालमीत गेल्यानंतर कोण किती मोठा पैलवान होईल कुणाची जोड किती मोठी होईल ज्याच्या ज्याच्या नशिबाचा प्रारब्धाचा भाग पण समाजात माणूस म्हणून कसा जगायचं याची शिकवण ही लालमाती देत असते. आणि मोहिन पटेल कुस्ती सम्राट असलम काजीचा भाचा विजय झाला. मोहिन शाबास. अरुण मोंगाळे राघव ठोंबरे ताबडतोब आखाड्यावरती अमोल आबा मध्ये आद्या
ठीक है ठीक है। आणि राजवर्धन यशराज माईकशी संपर्क करा आणि या कुस्तीचे पावणे म्हणून येत आहेत श्री संतोष अमावेता। अरे बाप रे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये पंचाच्या निर्णयानुसार दोन नंबरच्या